हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या पुनीत स्पर्शाने पालघर जिल्हा पावन झालेला आहे असे तुमचे आमचे श्रद्धास्थान आदरणीय धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या स्मृतींना सर्वप्रथम वंदन करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे भाग्य विधाते ज्यांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकीय वातावरण केलं ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या समर्थनासाठी आणि त्याचबरोबर येणारा दसरा मेळावा आणि होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर नेते आणि खास करून कोणत्या गटात जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ काय करू असा विचार करत गेले 3 महिने घालून आणि पहिल्या दिवसापासून भाईंच्या विचारांशी सहमत असलेले तुम्ही आम्ही सर्वजण म्हणजे खरं तर एवढ्या मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थिती राहील असं वाटत नव्हतं मात्र भाईंवरचं प्रेम त्यांच्यावरील निष्ठा या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण ग्रामपंचायत निवडणुका या लढण्यासाठी सज्ज झालेलो आहोत खरं तर या ग्रामपंचायत निवडणुका का लढायच्या दसरा मेळावा संदर्भात सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय रवी फाटक साहेब आणि त्याचबरोबर विचारपीठावरील मंडळी मार्गदर्शन करतील पण तत्पूर्वी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या आपल्याला महत्वाच्या आहेत त्या का महत्वाच्या आहेत त्याचं एकमेव कारण यावेळेस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे आपल्याकडे आज पालघर जिल्ह्याची अवस्था भयावह अशी आहे वसई आणि पालघर शहर हे जर वगळलं तर आमचं वाडा जव्हार मोखाडा डहाणू पालघर तलासरी या तालुक्यांमधील जे आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव आजही विकासापासून वंचित आहेत आणि हा जर विकास करायचा असेल आपल्या भागातील समस्यांना न्याय द्यायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ग्रामपंचायत निवडणुका ह्या जिंकणं आवश्यक आहे आणि त्या जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब सर्वोत्तमपरी आपल्या पाठीशी आहेतच पण त्याचबरोबर रवींद्र फाटक साहेब राजेश शाह साहेब आणि सगळी पदाधिकारी मंडळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत आणि म्हणून या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जिंकाव्या लागणार आहेत ह्या जर जिंकल्या नाही तर मुख्यमंत्री आपले ग्रामपंचायत दुसऱ्याच्या ताब्यात आणि त्याच्यानंतर जो काही कारभार होतो तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जे काही मतभेद असतील पक्षभेद असतील मनभेद असतील हे सगळे मिटवून आपण एकत्र झालं पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर काय होतं हे आपण वेळोवेळी पालघर जिल्ह्याने दाखवून दिलंय मग ती निवडणूक लोकसभेची असो विधानसभेची असो प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील शिवसैनिक कसा आहे ते आपण दाखवून दिलंय आणि म्हणूनच पहिलीच निवडणूक आपलेच मुख्यमंत्री आणि पालघर जिल्ह्यावर एकनाथ शिंदे साहेबांचं विशेष प्रेम म्हणजे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं जेवढं प्रेम होत तेवढंच प्रेम भाईंचंही या जिल्ह्यावर आहे आणि म्हणून या जिल्ह्याचं मोजमाप पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पहिल्या क्रमांकाने होणार आहे की त्यांच्या होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर नेमक्या ग्रामपंचायती निवडणुका झाल्यानंतर किती सरपंच निवडून आले याचं मोजमाप होणार आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुका जिंकून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत हा पालघर जिल्हा शिंदे साहेबांचा आहे शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत
हे आपल्याला या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचंय. पालघर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये अजूनही पाटक साहेब संभ्रमाचं वातावरण आहे. अजूनही शिंदे साहेब यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून पदाधिकारी नेमलेले नाही. म्हणजे माझ्या वाड्यात तालुक्याची जर परिस्थिती सांगितली तर आमच्याकडे जिल्हा प्रमुख नाही, उपजिल्हा प्रमुख नाही, तालुका प्रमुख नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण निवडणुका लढवतोय. साधारणतः 13 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. 27 तारखेपर्यंत आपण फॉर्म भरणार आहोत. फॉर्म भरणं पूर्ण होताच आपल्याला जर पदांचं वाटप झालं, जबाबदारीचं वाटप झालं, तर बऱ्यापैकी आपल्याला काम करता येईल, आपल्याला निर्णय घेता येईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की 27 तारखेपर्यंत या ज्या सगळ्या नेमणुका आहेत त्या सगळ्या नेमणुका होणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्हाला नेमणुका करणं खूप सोपं आहे. जे कोणी पदावर वर्षानुवर्ष बसले होते, आढळून होते, खुर्च्या उगवत होते, ती लोक आता आपोआप बाजूला झालेली आहेत. आणि जे खरे निष्ठावंत आहेत, जी खरी शिंदे साहेबांची माणसं आहेत, त्यांचं शिंदे साहेबांवर प्रेम आहे, अशी माणसं आता शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत. आणि म्हणून तुम्हाला पद देतानाही काही अडचण होणार नाही. फक्त पदांना विलंब लावू नका. मी आपल्याला एवढीच विनंती करतो, उपस्थित सर्वांना एकच सांगेन की हीच वेळ आहे. ही वेळ जर आपली चुकली तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसेल. कारण ग्रामपंचायत ज्याच्या ताब्यामध्ये असते तोच सरपंच, तीच बॉडी चांगल्या प्रकारे मतदान देऊ शकते. आणि म्हणून आताच आपली वार्ड बांधणी झाली पाहिजे. आपल्या प्रत्येक वार्डामध्ये आपल्याला वार्ड प्रमुख नेमता आला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या निमित्ताने ती आपल्याला रंगीत तालीम करता येईल की आपण येणाऱ्या लोकसभेमध्ये नेमकं काय करणार आहोत. आणि म्हणून आलेली संधी घेऊन आपण जर निर्णय घेतलेत, एक निष्ठेने जर काम केलं, म्हणजे मैदान आता खूप सोपं आहे, विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत आहे, नेमकं काय करायचं हा त्यांच्या समोर प्रश्न आहे. म्हणजे कालचा जर प्रसंग आपण जर बघितला तर फक्त मैदान मिळालं म्हणून महाराष्ट्रभर जल्लोष झाला. म्हणजे इकडे अख्खं मंत्रिमंडळ गेलंय, मुख्यमंत्री पद गेलंय, आमदार गेलेत, खासदार गेलेत, आणि इथे आम्हाला मैदान मिळालं म्हणून जल्लोष होतोय. या अशा अवस्थेत असलेले विरोधक ज्यावेळेस आपल्या समोर येतील त्यावेळेस आपल्याला मैदान मारणं सहज शक्य आहे. म्हणून ही संधी यावेळी आपल्याला घालवायची नाहीये. आणि त्याच्याच नियोजनासाठी आज इथं आपण उपस्थित आहोत. जी सगळी मंडळी आलेली आहे ती मनापासून आलेली आहे, ती शिंदे साहेबांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोय. ह्या ग्रामपंचायतीमध्ये पालघर जिल्ह्यावर आपण भगवा फडकण्याचा निर्धार करूया. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना एक चांगली भेट सरपंचांच्या रूपाने आपण देऊया. एकूण 342 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपल्या जिल्ह्यात होत आहेत. या 342 ग्रामपंचायतींवर त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतीवर बऱ्यापैकी जर भगवा फडकवला तर एकही समस्या या ग्रामपंचायतींमध्ये उरणार नाही. आणि मग येणारा काळ हा आपलाच असेल. म्हणून तुम्हाला सर्वांना या ग्रामपंचायती जिंकण्याच्या शुभेच्छा देतोय. आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.